नमस्कार मी स्वानंद गांगल आणि तुम्ही बघताय न्यूज डंका मित्रांनो आज आपण ज्या विषयावर बोलणार आहोत किंवा ज्या विषयावर बातचीत करणार आहोत तो विषय महाराष्ट्रातील ठाकरे विषय आणि त्या ठाकरे सरकारला एक नवा जो छंद जडला आहे त्याच्याविषयी आहे म्हणजे हा छंद तसा नवा म्हणता येणार नाही कारण की सरकारला आता जवळपास अडीच वर्ष होत आली आहेत दोन वर्षापेक्षा जास्त कालावधी झालेला आहे आणि तरी देखील हा त्यांचा छंद काही जाताना दिसत नाही तो वारंवार उलट समोर येतोय तो छंद असा आहे किंवा ती ठाकरे सरकारची नवी आवड अशी आहे ती म्हणजे वारंवार न्यायालयाकडून थपडा खाणं न्यायालयाकडून स्वतःवर ताशेरे ओढवून घेणं किंवा आपल्या आब्रूचे धिंडवडे न्यायालयात काढणं हे जणू काही ठाकरे सरकारच्या आवडीचा एक दिनक्रम म्हणा असा तो झालेला आहे म्हणून मी शीर्षकात पण म्हटलं की कोट के थप्पडसे डर नाही लगता साप मला आठवत असेल की दबंग नावाचा काही वर्षांपूर्वी सलमान खानचा चित्रपट आला होता त्यात सोनाक्षी चिन्हाच्या तोंडात हे वाक्य होतं की थप्पडसे डर नाही लगता, प्यार से लगता है। असा प्यारसे लगताय तर बहुधा ठाकरे सरकार असं म्हणत असावं की कोट के थप्पडसे डर नाही लगता साप कोर्ट के थप्पडपे प्यारात आहे असंही ते म्हणू शकतात कारण की त्यांची सध्याची स्थिती अवस्था आणि सध्या जे काही सरकारचं चालू आहे ते त्याच प्रकारचं म्हणजे वारंवार प्रत्येक प्रकरणात फक्त ते कोर्टाच्या थप्पडा खात आहेत आणि त्यातलं आजचं ताजं प्रकरण ज्याच्याबद्दल आपण बोलतो आज ते म्हणजे ओबीसी आरक्षणाच्या संदर्भातलं म्हणजे मला कळत नाही की हे सरकार जाणीवपूर्वक असं वागतं की या सरकारच्या मंत्रिमंडळात एवढे काही अनिल परबांसारखे ज्येष्ठ विधिज्ञ ज्यांना म्हणता येईल अशी लोक असतानाही काय नेमकं चालू आता अर्थात अनिल परब जर का स्वतः कसल्या टेन्शनमध्ये मध्ये असतील तर माहीत नाही आपल्याला ते कदाचित सल्लेनी देत नसतील सरकारला पण काय प्रकारे बाजू मांडतं आणि वारंवार स्वतःचा अपमान सरकार करून घेतं कोर्टाकडनं सतत सरकारवर ताशेरे ओढले जातात आणि प्रत्येक बाबतीतच आपण हे बघितलंय आजच्या विषयात बोलायचं झालं तर ओबीसी आरक्षणासंदर्भात काल सर्वोच्च न्यायालयाने एक महत्वपूर्ण निकाल दिला आणि राज्यात ओबीसी आरक्षणा शिवाय निवडणुका घेण्यात याव्यात आणि कोर्टाच्या पुढच्या आदेशापर्यंत ओबीसी आरक्षण हे राज्यात लागू होणार नाही राजकीय आरक्षण राज्यात लागू होणार नाही असं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं पण त्या ह्याच्यात जे ज्या गोष्टी सर्वोच्च न्यायालयाने नमूद केल्यात त्या किंवा म्हटलेल्या आहेत त्या, त्या, त्या खरंच विचार करण्यासारख्या आहेत म्हणजे माझ्या इथे मी काही गोष्टी त्यातल्या काढल्यात तर तर सरकारने अंतरिम अहवाल या संपूर्ण प्रक्रियेत न्यायालयात सादर केला ही परवानगी दिली अहवाल सादर करण्याऐवजी अंतरिम अहवाल सादर करण्याची परवानगी सर्वोच्च न्यायालयाने दिली पण अह वार तो अहवालही सादर करताना ओबीसींच्या राजकीय प्रतिनिधित्वाविषयी योग्य ती आकडेवारी सरकारने सादर केली नाही सरकारने हे कबूल केलं मान्य केलं की आम्ही इम्परिकल डेटा गोयाच केला नाही म्हणजे ज्या इम्परिकल डेटावरनं वारंवार सांगण्यात येत होतं न्यायालयाकडनं सांगण्यात आलं विरोधी पक्षाकडनं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस वारंवार बोलत होते की तुम्ही इम्पेरिकल डेटा गोया करा गोया करा गोया करा तो न गोया करताच सरकारने आपला अहवाल आणि त्या अहवालाच्या याच्यावर आकडेवारी मग न्यायालयाने विचारलं की आधरे ही आकडेवारी तुम्ही कशाच्या आधारे सादर केलीत बरं त्या आकडेवारीत ना कोणती तारीख आहे ना कोणती मेथडॉलॉजी प्रक्रिया किंवा बरे याच्या आधारे आम्ही ही आकडेवारी जमवली कशाचाच उल्लेख नाही कुठली तरी आकडेवारी उचलायची आणि कोर्टात सादर करायची असं काही ठाकरे सरकारने केलाय का तर ते हे सगळं बघता वरकरणी तरी तसंच वाटतं इम्पेरिकल डेटाविषयी एवढे वेळा बोलूनही ठाकरे सरकारने तो डेटा जमा केला नाही बरं न्यायालयाने हे सांगितलं होतं की पॉलिटिकल बॅकवर्डनेसचा जो डेटा आहे तो रिजन वाईज आमच्यासमोर सादर करा हे काहीच ठाकरे सरकारमार्फत न्यायालयात करण्यात आलं नाही परिणामी ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणावर गदा आली बरं कोर्टाने हेही सांगितलं की तुम्ही अशा प्रकारे मंत्रिमंडळात आरक्षण देण्याचा निर्णय बैठकीत जो केला गेला तसा तोही निर्णय या आधी न्यायालयाने रद्द बदल ठरवलेला आहे की बाबा असं मंत्रिमंडळ बैठकीतनं तुम्ही असं नाही ठरवू शकत बर एवढे वेळा अपमानित होऊनही अभ्यास करून बाजू मांडली असती तर कदाचित ओबीसी समाजाला आरक्षण मिळालं असतं पण ते आता राजकीय आरक्षण सध्या तरी महाराष्ट्रातनं संपुष्टात आलेलं आहे आणि ठाकरे सरकारने हे जाणीवपूर्वक केलं का माहीत नाही या आधी मराठा आरक्षणाच्या संदर्भातही अशाच प्रकारच्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळाल्या तर म्हणजे फक्त प्रत्येक गोष्टीत चालढकल करायची एवढंच या सरकारच्या माध्यमातून होताना दिसत आहे का एवढ्या वेळा वारंवार सूचना करूनही काही गोष्टी का केल्या गेल्या नाहीत किंवा केल्या जात नाही आहेत बरं त्यानंतर आता मंत्रिमंडळाची जी बैठक झाली या न्यायालयाच्या निर्णयानंतर त्यात अशी एक गोष्ट सरकारमार्फत मांडण्यात आली की जोपर्यंत या निवडणुका हे राजकीय आरक्षणाचा निकाल लागत नाही तोपर्यंत राज्यात निवडणुका घेतल्या जाणार नाहीत असा त्यांनी एक मंत्रिमंडळ निर्णय घेतला म्हणे तर मुळात एकतर या निवडणुका घ्यायच्या का नाही हा अधिकार पूर्णपणे निवडणूक आयोगाचा असतो जो निवडणूक आयोग आपल्या इथे स्वायत्त आहे भारताच्या संविधानानुसार तर हा निर्णय ठाकरे सरकार घेऊ शकत नाही की निवडणुका घ्यायच्या का नाही घ्यायच्या वगैरे पण कुठेतरी या मुद्द्यांचं राजकीय भांडवल करायचं आणि आगामी काळात ज्या निवडणुका आहेत या पुढे ढकलायच्या किंवा तसा प्रयत्न करायचा हा काही सरकारचा डाव होता का हा एक प्रश्न उपस्थित होतो आणि म्हणून हे ओबीसीचं राजकीय आरक्षण जाणीवपूर्वक न्यायालयाकडनं त्या त्याला हिरवा कंदील मिळू नये किंवा त्याचा मार्ग मोकळा होऊ नये म्हणून जाणीवपूर्वक अशा प्रकारे इम्पेरिकल डेटा गोया न करता अर्धवट माहितीच्या आधारे काहीतरी अहवाल सादर करण्याचं काम सरकारने केलं का हे अशासाठी कारण की आपण जर का गेल्या काही काळापासून बघितलं तर राज्यातल्या बऱ्याच महापालिका निवडणुका या येऊन ठेपलेल्या आहेत काही महापालिका ज्या दोन हजार एकवीसमध्ये होणं अपेक्षित होतं त्या महापालिकेच्या निवडणुका अर्थात कोविडच्या कारणांमुळे पुढे ढकलल्या गेल्या त्याही आता याच वर्षी घेतल्या जाऊ शकतात किंवा घेण्याचा एक प्रकारे प्रयत्न मानस हा निवडणूक आयोगाचा आत्तापर्यंत दिसून आलेला आहे अशा सगळ्या परिस्थितीत राज्य सरकारने जो काही कारभार चालवलाय आहे हे वातावरण महापालिकेच्या दृष्टीने राज्य सरकारला सोयीचं नाही आहे असं वाटतंय का राज्य सरकार तिन्ही पक्ष या तिन्ही पक्षांना सोयीचं नाही आहे आणि त्यात महत्वाची आलेली मुंबई महापालिकेची निवडणूक राज्यातला प्रमुख सत्ताधारी पक्ष शिवसेना ज्याचा प्राण या मुंबई महापालिकेत आहे असं म्हटलं जातं म्हणजे आपल्याकडे दंतकथा आहेत की एका राक्षसाचा जीव पोपटात असतो तसं तस शिवसेनेसाठीचा साथ हा पोपट म्हणजे मुंबई महापालिका आहे ज्यात शिवसेनेचा प्राण आहे असं काय म्हटलं गेलं म्हटलं जातं तर या निवडणुका पुढे ढकलण्यासाठी ह्या ओबीसीच्या संदर्भातला जो काही विषय आहे किंवा बाजून येत न मांडणं आहे हे सरकारमार्फत केलं गेलं का कारण ही जी महापालिकेची निवडणूक होणार आहे याला एक प्रकारे मिनी विधानसभा म्हटलं जात आहे राज्यातल्या वेगवेगळ्या याच्यातल्या अनेक महत्वाच्या मा महापालिका मुंबई असू दे ठाणे असू दे पुणे असू दे नागपूर असू दे नवी मुंबई असू दे अशा सगळ्याच महत्त्वाच्या महापालिका या होऊ घातलेल्या आहेत आणि या महापालिकेत जर का हे सरकार उघडं पडलं उघडं पडलं इन द सेन्स निकालातून उघडं पडलं तर मात्र या सरकार विरोधात जे जनमत आहे यावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब होईल याआधी ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या त्यातही आपण बघितलं की या तिन्ही पक्षांच्या तुलनेत भाजपला सर्वाधिक सिंगल लार्जेस्ट पार्टी म्हणून भाजप उभारताना दिसला होता जर चार वेगवेगळ्या पक्ष पक्षांची वेगवेगळी आकडेवारी बघितली तर।, तर अशीच जर का काही गणित धक्कादायक निकाल आपल्याला महापालिका निवडणुकीत दिसले तर राज्यातलं वातावरण हे ठाकरे सरकारच्या विरोधात आहे यावर शिक्कामोर्तब होईल आणि याची सरकारला भीती वाटते का किंवा सरकारचा जो कारभार आहे यावर जनतेचा रोष नाराजी जी आहे याला सरकार घाबरताय का की बाबा ही नाराजी हा रोष हा मतपेटीतून व्यक्त होईल आणि मग त्यापेक्षा जसं एक, एक मराठीत म्हण आहे आजचं मरण उद्यावर ढकलणे तसं या निवडणुका पुढे पुढे ढकलण्याच्या जो काही कारभार आहे किंवा प्रयत्न आहे हा ठाकरे सरकारमार्फत केला जातोय का हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो मला माहीत नाही ते होत आहे का पण हे सगळी परिस्थिती बघता शंकेला वाव वा आहे आणि त्यासाठी सरकारमार्फत जाणीवपूर्वक ओबीसी आरक्षणाचा बळी दिला गेला का आणि हे आरक्षण देता येईल अशी परिस्थिती सरकारमार्फत जाणीवपूर्वक निर्माण करण्यात आली नाही का तसा डेटा सादर करण्यात आला नाही का हा प्रश्न आहे येणाऱ्या काळात सरकार इम्पिरिकल डेटा कधी गोळा करणार बरं ने कायम म्हणजे इम्पेरिकल डेटाचा विषय तो त्यावेळेला ठाकरे सरकार कायम केंद्राकडे बोट दाखवताना दिसतं पण केंद्राचा याच्यात काहीही संबंध नाही हे वारंवार सिद्ध झालं आहे इम्पिरिकल डेटा हा राज्यालाच गोळा करावा लागणार आहे हे कळूनही ठाकरे सरकारने तो अजूनपर्यंत का गोळा केला नाही आणि ओबीसी समाजाला न्याय मिळेल अशी बाजू कोर्टात का मांडलेली नाही हे कळायला मार्ग नाही पण केवळ या विषयाचं राजकारण करताना सरकार दिसत आहे आणि जे होणं योग्य नाही आहे ओबीसी समाजाला जो काही त्यांचा न्याय आहे तो मिळायलाच पाहिजे त्यासाठी सरकारने समर्थपणे कोर्टात बाजू मांडणे गरजेचं आहे जे आत्तापर्यंत होताना दिसलेलं नाही आहे आणि ती बाजू जर का मांडली तर ज्या काही थपडा कायम सरकारला खाव्या लागत आहेत न्यायालयातनं त्या भविष्यात खाव्या लागणार नाहीत तर सरकार हे भविष्यात करतं का हे बघूया त्यावेळेला जर त्यांनी केलं ओबीसी समाजाचं जर काही भलं झालं तर सरकारचे नक्कीच कौतुक करणाराही आपण व्हिडिओ करूया पण तसं होईल अशी अपेक्षा आत्ता तरी दिसत नाही आहे पण अपेक्षा आपण ही तरी धरूया की सरकारला जाग येईल आणि सरकार ओबीसींचा इम्पिरिकल डेटा लवकरात लवकर गोळा करेल तुर्तास आज आपण इथेच थांबूया हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करून पोहोचवा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे प्रतिक्रियांमधून लवकरात लवकर आमच्यापर्यंत पोहोचवा आणि तुम्ही न्यूज डंकाचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर तो जरूर करा पुन्हा एकदा भेटूया लवकरच नव्या एका व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद